नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रगती क्लासेस गुरुप्रसाद क्लासेस मध्ये सर्व विद्यार्थी पालक यांना माझा नमस्कार, सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि आज आपल्या गणिताच्या लेक्चरला मी काय करत आहे, सुरुवात करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणित विषय शिकत असताना आपण जे पाठीमागचे टाइप्स ऑफ नंबर्स बघितले होते त्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर जे बघितले होते त्यामध्ये इंटिगर्स हा एक प्रकार होता। तो इंटिगर्स जो आहे तो आज आपल्याला शिकायचा आहे। आता इंटिगर्स म्हणजे काय, इंटिगर्स कशाला म्हणायचं आणि त्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात ते आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे नॅचरल नंबर शिकलो म्हणजे नैसर्गिक संख्यांचा समूह शिकलो त्यामध्ये वन पासून या संख्या सुरुवात होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर। आणि होल नंबर मध्ये काय शिकलो तर 0 पासून 1 2 3 4 5 हे नंबर आपण शिकलेलं आहे। आता इंटिगर्स म्हणजे काय, तर त्यामध्ये आपणाला प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर शिकायचे आहे। मग ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर कसे ओळखायचे, त्यांची किंमत काय असू शकते, त्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणते, बिगेस्ट नंबर कोणते, हे आपल्याला शिकायचं आहे। तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला ज्यावेळेस मी तुम्हाला ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन सांगत होतो त्यामध्ये मी एक लाईन काढून दाखवली, स्ट्रेट लाईन। ही लाईन जी बनलेली असते म्हणजे रेषा जी बनलेली असते ती अनेक पॉइंटनी बनलेली असते, अनेक बिंदूंनी मिळून बनलेली ती रेषा असते। आणि त्यामध्ये मी त्याच लाईन घेतलेल्या आहेत, त्याच रेषा घेतलेल्या आहेत। एक हॉरिझॉन्टल लाईन घेतलेली आहे आणि एक व्हर्टिकल लाईन घेतलेली आहे। हॉरिझॉन्टल लाईन मधले जे पॉइंट आहेत, बिंदू आहेत, जे अनेक बिंदूंनी बनलेली रेषा आहे, अनेक पॉइंटनी बनलेली रेषा आहे, त्यामधले काही ठराविक पॉइंट घेतलेले आहेत आणि मी त्याला नंबर दिलेले आहेत। हे राईट साईडला दिलेत, तसेच मी लेफ्ट साईडला सुद्धा दिलेले आहेत। जी व्हर्टिकल, व्हर्टिकल म्हणजे जी उभी रेषा आहे, त्या उभ्या रेषेच्या सुद्धा वरती काही पॉइंट घेतलेत त्याला नंबर दिलेले आहेत। आणि खाली सुद्धा काही पॉइंट घेऊन त्यांना काय केलेले आहेत, नंबर दिलेले आहेत। पण मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ही जी हॉरिझॉन्टल जी अरेंजमेंट आहे, लाईन आहे आणि व्हर्टिकल लाईन आहे, यामध्ये तुम्हाला काही चिन्ह दिलेली दिसतात। तुम्ही म्हणाल सर या साईडला आम्हाला अधिक दिलेलं दिसतंय, प्लस चिन्ह दिलेलं आहे, या साईडला मायनस म्हणजे वजाचं चिन्ह दिलेलं आहे, इकडे वरच्या बाजूला बघितलं तर प्लसची चिन्ह दिलेत आणि खालच्या बाजूला मायनसची चिन्ह दिलेली आहे। अजून एक गोष्ट आपच्या लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, की हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे जी लाईन आहे, जी आडवी रेषा आहे, त्या आडव्या रेषेच्या बरोबर मध्ये मी झिरो लिहिलेले आहेत। या झिरोला मात्र मी कोणतंही चिन्ह दिलेलं नाही, साईन दिलेलं नाही। तीच उभी रेषा घेतली तर उभ्या रेषेच्या सुद्धा बरोबर मध्ये झिरो येतं। तुम्ही म्हणाल सर ही आडवी एक रेषा आहे, उभी एक रेषा आहे, या आपल्याला वेगवेगळ्या लिहिता येत नाहीत का, किंवा वेगवेगळ्या रेषा काढता येत नाहीत का, तर निश्चित येतात। आडवी रेषा आपण वेगळी काढू शकतो, उभी रेषा वेगळी काढू शकतो आणि त्याला आपण नंबर देऊ शकतो, आणि मधोमध जिथे सेंटर म्हणजे सुरुवात होते तिथं आपण झिरो लिहितो। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, झिरोला कोणतंही चिन्ह दिलं जात नाही, साईन दिलं जात नाही, झिरोचं चिन्ह नसतं। ओके, मग त्या झिरोला नेमकं म्हणायचं काय, काय म्हणायचं, तर ऑरिजिन पॉइंट। ऑरिजिन पॉइंट म्हणजे काय, तर आरंभ बिंदू। आरंभ बिंदू म्हणजे काय, तर ज्या नंबरची सुरुवात होते पॉझिटिव्ह साईडला झिरो पासून, निगेटिव्ह साईडला जर सुरुवात झाली तरी ती झिरो पासून होते। लक्षात येतं तुमच्या, म्हणजे झिरोला चिन्ह नसतं आणि नंबर लाईनवर जिथून सुरुवात होते म्हणजे झिरो पासून सुरुवात होते त्याला ऑरिजिन असं म्हटलं जातं, त्यालाच मराठीमध्ये आरंभ बिंदू असं म्हटलं जातं। आणि त्या ज्या नंबर लाईनवरती जे जे पॉइंट असतील त्या पॉइंटला इंग्रजी लेटर अक्षर सुद्धा देण्याची पद्धत आहे, ते आपण पुढे शिकणार आहोत। सांगण्याचं तात्पर्य आहे की जे झिरो आहे, जो झिरो पॉइंट आहे, त्या पॉइंटला ओ आणि ओच अक्षर दिलं जातं, बाकी कोणत्याही पॉइंटला कोणतंही अक्षर दिलं जातं, परंतु झिरोला ओ अक्षर देण्याची पद्धत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे नंबर लाईन पण शिकत असताना, इंटिगर्स शिकत असताना, इंटिगर्स मध्ये काही नंबर हे बिगेस्ट असतात, काही नंबर हे स्मॉलेस्ट असतात। आता सर म्हणाल तुम्ही इकडे पण आम्हाला वन दिसतं, इकडे पण वन,
दिसतंय, मग स्मॉलेस्ट कोणता आणि बिगेस्ट नंबर कोणता, अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या एकाच वाक्यात सांगायचं झालं, तुम्ही नंबर लाईन कडे तोंड करून उभा राहायचं, तुम्ही नंबर लाईन कडे बघायचं आणि तुमच्या राईट साईडला जो नंबर असेल, राईट साईडला, राईट हँड राईट साईडला जिकडे असेल नंबर तो बिगेस्ट नंबर वाकायचा, आणि लेफ्ट साईडला जो नंबर असेल तो स्मॉलेस्ट नंबर असेल. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं हे मी आडव्या रेषेचं सांगतो, आडव्या लाईनचं सांगतोय. आता काही उदाहरणं घेऊन बघूया. तुम्ही म्हणाल सर हे प्लस तीन मोठे की प्लस टू मोठे, राईट साईडला काय प्लस तीन मोठे, इथे प्लस वन मोठे की प्लस थ्री मोठे, प्लस थ्री मोठे, कारण प्लस थ्री म्हणजे अधिक तीन ही आपल्या राईट साईडला आहे. इथे मायनस वन आहे तिथं प्लस वन आहे, राईट साईडला कोण आहे आपल्या प्लस वन, म्हणजे निश्चित प्लस वन संख्या मोठी आहे. दुसरी गोष्ट इथे प्लस वन आहेत आणि इथे झिरो आहे. आता काही विद्यार्थी म्हणणार सर मायनस वन मोठे, आता झिरो कसे मोठे असू शकतात, तर याचं उत्तर नाही, मायनस वन पेक्षा झिरो हे मोठे आहेत, म्हणजे बिगेस्ट नंबर आहेत. ओके, मायनस फोर आणि मायनस वन पैकी मोठं कोण असणार आहे, बिगेस्ट नंबर कोणता आहे, तर मायनस वन मोठे असणार आहे. मायनस फोर ही स्मॉलेस्ट नंबर आहे, लक्षात घ्या. तसंच आपण व्हर्टिकल लाईन मध्ये बघणार आहोत, व्हर्टिकल लाईन मध्ये सुद्धा काय आहे, जे वरचे प्लस नंबर आहेत, म्हणजे जसजसं आपण वर जाणार तस तसे बिगेस्ट नंबर होत जातात, आणि जसजसं आपण खाली येणार तस तसे स्मॉलेस्ट नंबर होत जातात. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट या ठिकाणी शिकायची आहे, ती म्हणजे कोणती, तर आपणाला पॉझिटिव्ह नंबर कोणते, निगेटिव्ह नंबर कोणते ते ओळखता आले पाहिजेत. मी जर असे डायरेक्ट नंबर दिले, पॉझिटिव्ह नंबर लिहा आणि निगेटिव्ह नंबर लिहा, तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे. काही नंबरला मी चिन्हच दिलं नाही, साईनच दिलं नाही, म्हणजे ज्या संख्येला, ज्या अंकाला, ज्या नंबरला जिथं साईन दिलं जात नाही तिथे प्लस आणि प्लसच असते, अधिकच चिन्ह असतं. आणि जर एखाद्या संख्येला चिन्ह दिलं असेल तर ते प्लस किंवा मायनसच दिलं जाऊ शकतं, दुसरं चिन्ह दिलं जात नाही. ओके, म्हणजे प्लसला चिन्ह देण्याची ही पद्धत आहे आणि प्लसला चिन्ह न देण्याची सुद्धा पद्धत आहे. म्हणजे काही वेळा संख्यांना चिन्ह दिलं जात नाही, याचा अर्थ ते कोणतं चिन्ह असणार आहे, तर ते प्लसचं चिन्ह असणार आहे. ओके, मात्र मायनस हे चिन्ह देण्याची, मायनस संख्या जी असेल त्याला चिन्ह देण्याची पद्धत आहे. आता मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे, ते नंबर तुम्ही काय करायचे आहे, पॉझिटिव्ह नंबर कोणते आणि निगेटिव्ह नंबर कोणते ते मला थोडस समजावून घ्या आणि तुम्ही त्याची मला काय करायची आहे, उत्तर द्यायचे आहे. आता मी काही नंबर लिहिणार, ते नंबर तुम्ही मला सांगायचे. आता इकडे लक्ष द्या, मी फळ्यावर एकूण आठ संख्या लिहिलेल्या आहेत. किती संख्या लिहिलेल्या आहेत, आठ. सातला चिन्ह दिलंय का रे मी बाळांनो, तर नाही दिलं. मी मगाशी काय सांगितलं होतं, ज्या नंबरला चिन्ह दिलं जात नसेल ते चिन्ह कोणतं असणार आहे, तर ते प्लसचं चिन्ह असणार आहे, म्हणजे कोणतं, आधी. चारला चिन्ह दिलेलं आहे का साईन, नाही, म्हणजेच कोणतं असणार आहे, प्लस. इथं मायनस असू शकतं का, नाही, कारण ज्या नंबरला साईन दिलं जात नाही त्याचं प्लस आणि प्लसच चिन्ह असतं, हे मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यापुढे नऊला चिन्ह दिलेलं नाही, नाईनला, म्हणजे कोणतं असणार आहे, प्लस असणार आहे. फायला चिन्ह कोणतं असणार आहे, प्लस असणार आहे. आणि खाली जे नंबर दिलेत, मायनस सेव्हन, मायनस फाय आणि मायनस टू, हे निगेटिव्ह नंबर आहेत, म्हणजे वजा चिन्ह असणाऱ्या संख्या ह्या निगेटिव्ह असतात आणि प्लस चिन्ह असणाऱ्या संख्या ह्या पॉझिटिव्ह असतात. आता एक संख्या आपल्याकडे राहिलेली आहे, ती म्हणजे झिरो. आता झिरोचं चिन्ह कोणतं, तुम्ही म्हणाल सर ज्या संख्येला चिन्ह दिलं जात नाही ती संख्या पॉझिटिव्ह नंबर असते असं तुम्ही म्हटलं होतं, मी म्हटलं बरोबर आहे, परंतु झिरोला चिन्ह देण्याची पद्धत नाही, झिरोला चिन्ह दिलं जात नाही, झिरोला चिन्ह देऊ शकत नाही. ओके, म्हणजे झिरो ही नंबर आहे, पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्हही नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. आणि काय करायचे आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे नंबर दिले असतील ते तुम्ही काय करायचे, दोन कॉलम करायचे आणि त्या दोन कॉलम मध्ये पॉझिटिव्ह नंबर कोणते आणि निगेटिव्ह कोणते नंबर आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल असं मी गृहित धरतो. निश्चित पुन्हा एकदा सांगतोय, नंबर लाईनच्या वरचे जे नंबर आहेत प्लस लिहिलेले आहेत ते पॉझिटिव्ह नंबर आहेत, म्हणजे झिरो पासून अबाव, अबाव म्हणजे वर आणि बिलो म्हणजे खाली, बिलो म्हणजे
खाली जे अबव असतात म्हणजे वरचे जे नंबर असतात ते पॉझिटिव्ह नंबर असतात आणि जे बिलो बिलो म्हणजे खाली असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या निगेटिव्ह संख्या आहेत. समजा तुम्हाला मी काही प्रश्न असे विचारले की दिल्लीचं टेम्परेचर हे 27 डिग्री सेल्सिअस आहे. 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? अबाव 27 झिरो अबाव 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे झिरो पेक्षा जास्त 27 डिग्री सेल्सिअस आहे. काही वेळा मी असं सांगितलं अबाव अबाव म्हणजे वर अबाव म्हणजे वर ह्या कोणत्या संख्या असणार आहेत? प्लस. आणि बिलो म्हणजे खाली बिलो म्हणजे खाली बिलो म्हटलं की निगेटिव्ह आणि अबाव म्हटलं की वर. अशा प्रकारे काय करायचे आहेत आपल्याला संख्यांना चिन्ह द्यायचे आहेत आणि पॉझिटिव्ह नंबर कोणते निगेटिव्ह नंबर कोणते हे आपल्याला काय केलं पाहिजे समजलं पाहिजे आणि त्याचं आपल्याला काय करायचे डिवाइड करायचे आहेत. त्यासाठी मी तुम्हाला काही नंबर चार्ट देणार आहे काही संख्या देणार आहे त्यातल्या तुम्ही मला पॉझिटिव्ह नंबर कोणते निगेटिव्ह नंबर कोणते ते तुम्ही शोधून आणि ओळखून व्यवस्थित दोन कॉलम करायचे एक पॉझिटिव्ह नंबरचा दुसरा निगेटिव्ह नंबरचा कॉलम करायचा आणि त्यामध्ये त्या संख्या मला लिहून दाखवायच्या आहेत. समजलंय तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे का? नक्की नंबर लायला घाबरायचं नाही. आज फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर कोणते आहेत आणि निगेटिव्ह नंबर कोणते आहेत एवढं जरी ओळखता आलं ना तर पुष्कळ झालं. ओके, दिलेला भाग तुम्हाला सांगितलेला समजले असेल असं मी गृहीत धरतो. आणि आता आपण काय करूया या ठिकाणी थांबूया आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. याचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा रिव्हिजन करतोय मी. अबाव म्हटलं की वर अबाव म्हटलं की वर आता 27 डिग्री सेल्सिअस अबाव झिरो झिरो पेक्षा जास्त मग इथं झिरो 27 ला काय लिहिणार? प्लस 27 डिग्री सेल्सिअस प्लस 27 डिग्री सेल्सिअस. आणि मी जेव्हा बिलो म्हणेल बिलो म्हणजे काय समजा 7 डिग्री सेल्सिअस झिरो आता झिरो पेक्षा बिलो बिलो म्हणजे खाली किती डिग्री सेल्सिअस 7 म्हणजे मायनस 7. एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं बिलो म्हटलेला आहे त्या संख्येला मायनस चिन्ह द्या आणि अबव म्हटलेला आहे म्हणजे वर आहे त्या संख्येला प्लस चिन्ह द्या. एवढंच गोष्ट लक्षात घ्या. आणि मी ज्या संख्या देईल बिलोचे अबवचे किंवा पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर जे देणार आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकायचं समजेपर्यंत ऐकायचं पुन्हा पुन्हा भाग समजावून घ्यायचा. आणि यामधला जर काही भाग नाही समजला किंवा एखाद्या संख्येला जर चिन्ह नाही द्यायचं कळालं तर मला ग्रुपवर मेसेज द्या मी तुम्हाला त्याची काय करेल उत्तर सांगेल किंवा तुम्हाला मी एक्सप्लेन करून निश्चित सांगेल. ओके, इथपर्यंत भाग समजला असेल असं गृहीत धरतो. आणि मी तुम्हाला आज एक प्रॅक्टिस सेट सोडवाय देणार आहे तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा. अक्षर सुंदर काढायचं मांडणी चांगली काढायची व्यवस्थित दोन कॉलम करायचे समजावून घ्यायचं आणि त्या त्या कॉलम मध्ये त्या त्या संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर मध्ये निगेटिव्ह नंबर लिहायचे अबाव मध्ये काय असणार आहेत अबाव मध्ये प्लस असणार आहेत आणि बिलो म्हणजे मायनस असणार आहेत. तेही मी काही प्रश्न देणार आहे ते प्रश्न तुम्ही सोडवायचे व्यवस्थित समजावून घ्यायचं आणि व्यवस्थित उत्तर लिहून व्यवस्थित आखून मला ते वही मधला फोटो काढून काय करायचं आहे पाठवायचं आहे मी तो चेक करणार आहे. ओके, इथपर्यंत शिकवलेला भाग समजला असेल गृहीत धरतो. आणि आपण काय करूया आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.